आज कंधार येथे लोकार्पण सोहळा झाला. किती ठिकाणी उद्घाटन केलं? 14 कोटीच्या वर कामाचं आपण आज भूमिपूजन सोहळा ठेवलेला आहे. सकाळी गुरुवैरी एकनाथ महाराज, गुरुवैरी नागेंद्र स्वामी महाराज आणि खासदार अजितजी गोपछेड यांच्या हस्ते शांतिदूत उद्यानामध्ये आपण 3 कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ केला. हा कार्यक्रम संपल्याच्या नंतर 5 कोटी रुपयाच्या रोडचा शुभारंभ आपण करतो आहे आणि एकत्रित कल्पना ही कामं सगळे सुरू करायची आहे. आज 14.25 कोटीच्या कामाचा शुभारंभ करताना मला जवळपास 3 कोटीच्या जवळपास कामाच्या ऑर्डर रात्री मिळाल्या. त्याच्यामध्ये महाराणा प्रताप चौक हा शहरात आल्याबरोबर आपला जसं आपण म्हणतो की घराची कळा अंगण सांगते त्या पद्धतीनं त्या महापुरुषाला अभिवादन करून प्रवेश होतो. तो चौक पण झाला पाहिजे म्हणून 65 कोटी रुपये केंद्र सरकारकडून मी त्याला मंजूर केले. अनेक रस्त्याची कामं आहे त्याचं पण आपण करू. 65 कोटी रुपये रस्त्यासाठी मंजूर झाले त्याचे पण ना कामं करायचे. अनेक गावामध्ये अनेक वेगवेगळा निधी दिला ती पण वेगवेगळी कामं आहे. त्यामुळं आज साधारणतः 14 कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ आपण केला. साहेब, 2 दिवसापूर्वी आमदार साहेबांनी एवढं मोठं उद्घाटन केलं, कुठंतरी विरोधक अशी एक चर्चा आहे की तुमचं आज उद्घाटन आणि लोकार्पणाचा जे कार्यक्रम चालू आहे कुठंतरी आमची कॉपी केली अशी एक चर्चा चालू आहे, यावर तुम्ही काय बोलणार? माझी कॉपी कोणाला करायची असेल तर बनणार नाही. मी माझी कॉपी कधी दुसऱ्याची करत नाही. त्यांनी काम मंजूर करून आणलं असेल त्यांनी उद्घाटन केलं असेल. मी मंजूर करून आणलं मी त्याच्यात कॉपीचा काय विषय आहे? आणखी दुसरा कोणी असे आणि त्यांनी करून आणलं त्यांनी जर उद्घाटन केलं तर तो माझी कॉपी करतो याचा अर्थ त्यांनी कार्यक्रम घेऊ नये का? असं काही नाही. ज्यांनी काम केलं मी हे काम केलं दाखवायची ती एक पद्धत आहे. त्यामुळे इथंच होतं असं नाही, सगळ्या महाराष्ट्रभर असे कार्यक्रम होतात. त्यांनी जो निधी आणला त्याच्या हाताने कार्यक्रम होत असतो. आज जे उद्घाटन आणि लोकार्पण झाले हे आपल्या प्रचाराचं नारळ आहे असं जनतेने समजावं? तुम्ही समजायला हरकत नाही, मी लोहा कन्नार विधानसभा मतदारसंघ निवडणूक लढणार आहे. प्रचाराच्या नारळ कोरतानाही तुम्हाला सविस्तर बोलवेल पण आता ती सुरुवात झाली, मैदानात उतरलो आम्ही. त्याच्यामुळे ज्याला जो अर्थ काढायचा तो काढावा. येणारी निवडणूक आपण भाजपकडून 100% इच्छुकच आहोत. विरोधक आपल्यासमोर कोणाचं आव्हान असेल? विरोधक माझ्यासमोर कोणाचंही आव्हान नाही. लोकशाहीमध्ये ज्याला निवडणूक लढवायची ते कोणीही लढू शकते. मी आणि माझा दुश्मन कोणी नाही. मी भारतीय जनता पक्षातून निवडणूक लढवणार. ज्याला माझ्या विरोधात लढवायचे त्यांनी लढवावी. आणि विरोधक अशी बी चर्चा चालू होती की प्रतापराव पाटील चिखलीकर हे कंधार लोहा मतदारसंघात न निवडणूक लढवता नांदेड दक्षिणमधून निवडणूक लढवणार आहे, अशी पण चर्चा जोरदार चालू होती. मी लोकसभेचा सदस्य होतो, 2 निवडणुका लढवल्या, तिथे पण माझे संबंध आले. प्रत्येकाला पण असं वाटतं की बा आपल्या जवळचा एखादा कार्यकर्ता राहावा. त्या तिथल्या कार्यकर्त्याची पदाधिकाऱ्याची भावना आहे. हा विषय बंद, लोहा कंधार चालू. आता आपल्या स्वप्नातील प्लॉट्स घेणे झाले सोपे. रायकरमाळा धायरी येथे हिरा पार्क येथे 1, 2 आणि 3 गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स, सर्व सोयी सुविधायुक्त, रोख खरेदीवर आकर्षक सूट. अधिक माहितीसाठी संपर्क करा.